या स्पीड न्यूजचे प्रायोजक हॉटेल रेपाळ बंधू फॅमिली रेस्टॉरंट पलूस पलूस तालुक्यात गेल्या महिनाभरात सकारात्मक चित्र असून कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. आज मंगळवारी पलूस शहरात एक रुग्ण आढळला आहे तर आज दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ रागिनी पवार यांनी दिली आहे. सध्या तालुक्यात 40 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आज अखेरपर्यंत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,349 झाली आहे. तसेच 10,024 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 285 जणांनी कोरोनामुळे आपले जीव गमावले आहेत. सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती पलूस व परिसराचे ज्येष्ठ नेते खाशाबा दळवी अण्णा यांचे वयाच्या 72व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, बंधू असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन व सर्व विधी गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पलूस येथे होणार आहे. तासगाव साखर कारखान्याचे माजी संचालक, भूविकास बँकेचे माजी संचालक, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण खात्याचे माजी सभापती, पलूस येथील भारती नागरी सहकारी पतसंस्था व भारती विकास सोसायटीचे संस्थापक अशा विविध राजकीय पदांवर काम करत त्यांनी जनतेची सेवा केली. अण्णांनी आपल्या आयुष्यात प्रचंड लोकसंग्रह जोडला. खाशाबा यशवंत दळवी अण्णा यांनी सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती या पदाद्वारे व पलूस ग्रामपंचायत, नगर परिषद व विविध सहकारी संस्थांच्याद्वारे पलूस गावच्या विकासाला मोठे योगदान दिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतरावजी पुदाले यांच्या निधनानंतर पलूस येथील काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचे काम त्यांनी केले. तसेच त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या 5 वर्षात स्वर्गीय मंत्री डॉ पतंगरावजी कदम, वसंतराव पुदाले, बापूसाहेब येसुगडे, नगराध्यक्ष राजाराम सदामते यांच्यानंतर खाशाबा अण्णा दळवी यांच्या जाण्याने पलूस शहरासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या निधनामुळे पलूस येथे होणारा मंगळवारी आठवडी बाजार रद्द करण्यात आला. खाशाबा अण्णांची अंत्ययात्रा सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून सुरुवात होऊन कुंडलवेस मार्गे मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आली. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, गणपतराव पुदाले, सुहास पुदाले, निलेश येसुगडे, अमरसिंह इनामदार, दिगंबर पाटील, परशुराम शिंदे यांच्यासह परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण निरोप देण्यासाठी उपस्थित होते. पलूस तालुक्यातील आमनापूर येथे श्री गुरु आजरेकर फडाची दही अंडी उत्साहात साजरी करण्यात आली. सालापातप्रमाणे आज माघ शुद्ध अष्टमी निमित्त दही अंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. सकाळी दिंडीने दही गोळा करण्यात आले. दुपारी बाळगोपाळांनी गावभर फिरून पीठ गोळा केले. सायंकाळी दिंडीने नागोबा कट्टा परिसरात चिंचेला शाकाळ बांधून अभंगाच्या गजरात दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरु आजरेकर माऊली वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले. भिलवडी तालुका पलूस येथे व्यापारी संघटनेची सर्वसाधारण बैठक संपन्न झाली. स्पर्धात्मक युगात व्यापाऱ्यांना दैनंदिन जीवनात व्यापारामध्ये येत असलेल्या अडचणीविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी पैसा आला की व्यापाऱ्यांचा नेता होतो, पुढारी होतो, दिवसांनी तो इतर पुढाऱ्यांची वाट बघतो व त्याच्या व्यवसायाची वाट लागते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी यशाची हवा डोळे असे मत घनश्याम यांनी व्यक्त केले. तर व्यापारी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी संघटनेशी मात्र एकनिष्ठ राहील असे आश्वासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिले. यावेळी उपस्थित सर्वच व्यापाऱ्यांनी राष्ट्रगीत वेळेवर सुरू करण्याबाबत दीपक पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वच व्यापाऱ्यांनी दीपक पाटील यांचे कौतुक केले. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भिलवडीच्या मुख्य बाजारपेठेसह गावातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. बारा बलुतेदार व इतर लोप पावत चाललेल्या व्यवसायांच्या वाढीसाठी चालना देऊन संबंधित कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करावे. तसेच व्यापाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी व्यापारी संघटनेच्या पतसंस्थेची स्थापना करावी अशी मागणी केली. संघटनेच्या वतीने व्यापाऱ्यांच्या व्यवसायात भरभराट व्हावी यासाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करणे, दुकानामध्ये अग्निशमन बंब बसवणे, स्वच्छतेसाठी प्रत्येक व्यापाऱ्यांना डस्टबिन देणे असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांनी व्यक्त केले.
चव गावाकडची आपल्या संस्कृतीची संग्राम न्यूट्रिशियस फूड्स पलूस। आता घरगुती आणि पारंपरिक मसाल्यांचा आस्वाद घ्या। संग्राम मसाले, चटणी आणि लोणचे अशा 18 उत्पादनांसोबत उत्कृष्ट दर्जाचे निवडक मसाले वापरून बनवलेली IAF आणि ISO द्वारा प्रमाणित नामांकित उत्पादने, 100% शुद्ध शाकाहारी पदार्थापासून बनवलेले शाकाहारी व मांसाहारी पदार्थांना अधिक चवदार बनवणारे संग्राम न्यूट्रिशियस फूड्स पलूस, फ्लॅट नंबर 1988 दत्तनगर पलूस, संपर्क 84 32 82 81 82। पेट्रोल खर्च, ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, RTO रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक, सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड पलूस, 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34। आता जगा हेल्दी लाइफस्टाइल, रहा निरोगी, हॉस्पिटल खर्चातून कायमची सुटका, सुटलेलं पोट, पोटावरची पाटीवरची चरबी कायमची कमी, स्नायूंची ताकद वाढवून ठेवा बॉडी फिट, चहा आणि चहा पासून होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारीवर करा मात, थायरॉइड, शुगर, BP, सांधे, पाठदुखीवर आम्ही घेऊन आलोय योग्य आहार, योग्य व्यायाम, फ्री चेकअप, फ्री काउन्सिलिंग, फ्री वर्कआउट, वेलनेस कोच सुमैया नदाब, संपर्क 87 67 30 80 23। दिवसभरातील बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।